नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी देवा, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर रेशो अँड प्रपोर्शन स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 ज्या अंतर्गत रेशोच्या प्रॉपर्टीज कोणत्या आणि त्यावर आधारित उदाहरणे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्ट इन. स्टुडंट, रेशो ही कन्सेप्ट आपण 6th स्टँडर्ड पासून पाहतोय. आतापर्यंत पाहिलेल्या त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्याशा रिकॉल करून घेऊया. यापूर्वी आपण काय अभ्यासले पहा. रेशो ऑफ नंबर्स ए अँड बी इज रिटर्न एज ए इज टू बी ऑर ए अपॉन बी. समजा ए आणि बी हे कोणतेही दोन नंबर असतील तर त्याचा रेशो लिहित असताना आपण ए इज टू बी असा लिहितो किंवा ए अपॉन बी या पद्धतीने लिहितो. त्यामध्ये ए इज कॉल्ड एज प्रीडिसेसर, दॅट इज मीन्स फर्स्ट टर्म, and b is called as the successor, that is means the second term. Suppose 3 आणि 4 हे दोन नंबर आहेत पण त्यांचा रेशो लिहित असताना आपण 3:4 अथवा 3/4 या पद्धतीने लिहितो. फर्स्ट टर्म असते आणि ही सेकंड टर्म असते. त्यामध्ये सेकंड टर्म जर 100 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे ही सेकंड प्रॉपर्टी काय पहा. इन द रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज नोन एज अ परसेंटेज. सेकंड टर्म जर 100 असेल, समजा एखादा रेशो असा आहे 71/100 हा रेशो आहे किंवा यालाच आपण 71:100 असंही म्हणतो. त्यामध्ये ही जी सेकंड टर्म जर 100 असेल तर असा जो रेशो असतो त्याला आपण परसेंटेज असं म्हणतो. म्हणजेच हे 71% आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून ही सेकंड प्रॉपर्टी अशी सांगितलेली आहे. इन द रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज नोन एज अ परसेंटेज. आता जेव्हा दोन रेशो आपण एखाद्या रेशोचा विचार करतो, सपोज 3/4 हा एक रेशो आहे, या दोघांचीही ट्वाईस केली म्हणजे 3:2 सपोज 6 झाली आणि 4:2 8 झाली म्हणजे आपल्याला 2 रेशो मिळाले. हा फर्स्ट रेशो 3:4, सेकंड रेशो 6:8. आता जरी हे फ्रॅक्शन दिसायला वेगळे असतील तरी हे इक्विव्हॅलंट आहे, म्हणजेच हे रेशो सेम आहेत. म्हणून इथं असं सांगितलेलं पहा, द रेशो रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड ऑर डिवाइडेड बाय नॉन झिरो नंबर. आपण कोणत्याही संख्येने त्याला मल्टिप्लाय केलं, न्युमरेटरला जेवढ्यानं मल्टिप्लाय करतोय तेवढ्यानंच डिनॉमिनेटरला करू किंवा जेवढ्यानं डिवाइड करतोय तेवढ्यानंच इथं न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड करू. फक्त झिरोने मल्टिप्लाय किंवा डिवाइड नाही करणार, कारण झिरोने जर मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही झिरो होणार, म्हणजे हा जो काय रेशो आहे तो चेंज होईल. म्हणजे नॉन झिरो नंबरनं आपण मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर मिळणारा जो रेशो असतो तो अनचेंज्ड असतो. एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे 3:4, दोघांची पण ट्वाईस केली तर 6:8 झाला, त्याची थ्राईस केली तर 9:12 झाला. म्हणजे हे तिन्ही रेशो एक सारखे आहेत. इथं दोनच नंबर दिलेले. समजा 3 नंबरचा रेशो असेल 2:3:5, सगळ्याची जर आपण 4 टाइम्स केली 2:4:8, 3:4:12, 5:4:20, म्हणजे हे सगळे सुद्धा जे आहेत ते सेम रेशो त्याचा याचा अर्थ होतो. याची जी समान पट करतात त्याला आपण के असं म्हणतो. हा जो के आहे तो नॉन झिरो नंबर असावा, याचा उपयोग आपल्याला पुढे चॅप्टर मध्ये होणार आहे. फक्त इथं जाता जाता माहित असावं. सपोज ए इज टू बी असा एखादा रेशो आहे, आपण ए ला के न आणि बी ला के न मल्टिप्लाय केलं तर ए के आणि बी के हा रेशो मिळेल. मग ए इज टू बी आणि ए के इज टू बी के हा रेशो सेम असेल. किंवा 3 नंबर असतील ए बी सी, मग यांचा रेशो या प्रत्येकाला जर आपण के न मल्टिप्लाय केलं, दॅट इज मीन्स ए के इज टू बी के इज टू सी के हा रेशो आणि ए इज टू बी इज टू सी हा रेशो सुद्धा सेम असतो. म्हणजेच ही जी थर्ड प्रॉपर्टी आहे ज्याचा वापर आपण पुढील प्रॅक्टिस सेट मध्ये करणार आहे किंवा तुम्हाला अधिक माहिती लक्षात येईल. त्यानंतर अतिशय महत्वाची फोर्थ प्रॉपर्टी काय पहा, दी क्वांटिटी इज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. एकाच युनिटमध्ये जर असतील तरच आपण तिथे रेशो म्हणजे फाइंड आउट करू शकतो. इथे एक एक्झाम्पल दिलेले पहा, दी रेशो ऑफ 2 किलोग्रॅम अँड 300 ग्रॅम. समजा 2 किलोचा आणि 300 ग्रॅमचा जर रेशो काढायचा आहे तर याला आपण 2:300 नाही म्हणू शकत. जर असं म्हटलं तर हे चुकीचं आहे, कारण हे 2 आहेत ते किलोग्रॅम आहेत, 300 आहेत ते ग्रॅम आहेत. मग आपल्याला या 2 किलोग्रॅमचे ग्रॅम करायचे असतील तर 2000 ग्रॅम होतील. म्हणजेच हा रेशो घेत असताना 2000:300 म्हणजे त्याला रिड्यूस फॉर्म दिल्यानंतर आपल्याला 20:3 या पद्धतीने रेशो मिळेल. म्हणजे आपण यापूर्वी काय शिकलो, जेव्हा रेशो काढतो तेव्हा त्यांचं युनिट हे सेम असायला हवं. म्हणून इथे ही फोर्थ प्रॉपर्टी दिलेली आहे, दी क्वांटिटी इज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट.
साहजिकच आहे. मग आता यांचा हा रेशो काढत असताना जसं आपण इथं आता पाहिलं हे 2000 ग्रॅम याचा रेशो आपण काढलेला आहे 300 ग्रॅमची. इथं जस्ट सेम युनिट असल्यामुळे ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल होतो, शिवाय हे 0 एकमेकाला कॅन्सल होतात, म्हणजे हा जो रेशो मिळाला तो 20:3 मिळाला. मग इथं याला युनिट असत नाही. फर्स्ट क्वांटिटीचं जे युनिट आहे ते ग्रॅम आहे, सेकंड क्वांटिटीचं युनिट ग्रॅम आहे, मग जो रेशो आहे तो त्याला युनिट असत नाही, म्हणजे रेशो हा युनिटलेस असतो. म्हणूनच ही फिफ्थ प्रॉपर्टी अशी सांगितलेली आहे, दी रेशो ऑफ टू क्वांटिटी इज युनिटलेस, युनिट नसणारी ती क्वांटिटी असते. म्हणजे या पद्धतीने या ज्या 5 प्रॉपर्टी आहेत त्या आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत, यावरच आधारित या फर्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये काही एक्झाम्पल आहेत, प्रत्यक्ष एक्झाम्पल पाहूया, म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टीची पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. क्वेश्चन काय पहा, फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीशी असणारा जो रेशो आहे तो आपल्याला रिड्यूस्ड फॉर्म मध्ये लिहायचा. आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण सपोज हे थर्ड एक्झाम्पल घेतलं, त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जी क्वांटिटी दिलेली आहे एक जी आहे ती 5 लिटर, जी सेकंड क्वांटिटी आहे ती 2500 ml. या दोघांचा रेशो म्हणजे 5 लिटरचा 2500 ml ची आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. आत्ताच आपण जी प्रॉपर्टी स्टडी केली त्यानुसार याचे युनिट जे आहे ते सेम असायला पाहिजे. लिटर आहे इथं, ml आहे, मग दोन्ही पण मिली लिटर मध्ये जर आपण करायचं असेल, म्हणजे हे जे मिली लिटर आहे ते आपण तसंच ठेवू 2500 ml. 5 लिटरचे जर मिली लिटर करायचे असतील तर आपण 1 लिटर मीन्स 1000 मिली, therefore 5 लिटर दॅट इज मीन्स 5000 ml असं आपण म्हणू शकतो. आपल्याला रेशो फाइंड आउट करत असताना 5:2500 करण्याच्या ऐवजी 5000:2500 या पद्धतीने करायला पाहिजे. therefore आपण असं इथं म्हणू शकतो रेशिओ ऑफ दीज टू क्वांटिटीज, दॅट इज मीन्स हा रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण 5000 आणि 2500 या दोघांचा रेशो कॅल्क्युलेट करायला पाहिजे. म्हणजे तिथं जर आपण पाहिलं तर याची 2 आहे, दॅट इज मीन्स 2:1, म्हणजे भाग लावण्याचा जो रिड्यूस फॉर्म येतो, इथं आपण डायरेक्ट भाग लावला, ज्या ठिकाणी डायरेक्ट जात नाही त्या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने भाग लावला तरी चालेल, मात्र मिळणारा जो काही फ्रॅक्शन असेल त्याचा पुन्हा भाग जाता कामा नये, म्हणजेच हा त्याचा रिड्यूस्ड फॉर्म असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो की या दोन नंबरचा जो रेशो आहे तो म्हणजेच 2:1 असा आहे. याच पद्धतीनं सपोज हे 6th एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल काय पहा, 7:20 ही फर्स्ट क्वांटिटी आहे आणि 5:06 ही सेकंड क्वांटिटी आहे. पहिल्या या दोन्ही क्वांटिटी ज्या आहेत ते आपण लिहून घेऊया. 7:20 ही फर्स्ट क्वांटिटी झाली आणि जी सेकंड क्वांटिटी आहे ती म्हणजे 5:06. या दोन्ही मध्ये मिनिट सेकंड अशी युनिट आहे ते आपण एक सारखी करून घेऊया. 7 मिनिट्स दॅट इज मीन्स 7:60 प्लस हे 20 सेकंड आहेतच, म्हणजे या सगळ्यांचे सेकंड मध्ये कन्वर्जन केलं एवढे सगळे त्याचे सेकंड होते. दॅट इज मीन्स 7:6:42 हा 0 आहेच, प्लस 20 म्हणजेच 440 सेकंड असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे ह्या मिनिटचे पहिला सेकंड केले आणि प्लस हे 20 सेकंड आहेत या दोघांची ऍडिशन केली. सेम वे 5 मिनिट्स जे आहेत त्याला 5:60 मल्टिप्लाय केल्यामुळे सेकंड मिळाले, प्लस त्यामध्ये 6 सेकंद आहेत एवढे त्याचे सेकंद होतील. दॅट इज मीन्स 5:30 हा 0 आहे असं असेल, प्लस 6 दॅट इज मीन्स 306 सेकंद असा त्याचा अर्थ होईल. म्हणजेच आता आपण ही ज्या क्वांटिटी पाहायच्या आहेत ते म्हणजे 440 सेकंद अँड 306 सेकंद अशा पद्धतीने आपण पाहायचं. म्हणून आता पुन्हा रेशो काढत असताना इथे लिहू शकतो आपण, therefore रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी दॅट इज मीन्स 440:2 दॅट इज मीन्स 306. आपण याच्या टेबलमध्ये म्हणजे याचा 2 हा होता म्हणून डायरेक्ट लिहिलं. जर तुम्हाला असे नंबर लक्षात येत नसतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने भाग लावू शकता. सपोज या दोन्ही नंबरला 2 आपण डिवाइड करू शकतोय, त्याचाच अर्थ दोघांचा हाफ घेतोय. दॅट इज मीन्स 2 1 2 carry on 1 2 5 10 2 3 6 या पद्धतीने इथं म्हणतोय. इथं 2 2 4 2 2 4 and 0. याच्या पुढे आता हे नंबर कोणाच्या टेबलमध्ये ते जर चेक केले डायरेक्ट लक्षात येत नसेल तर आपण असे फॅक्टर घेऊ शकतो. 220 सपोज 2 ने डिवाइड केलं, 2 1 2 1 2 0 पुन्हा 2 ने डिवाइड करतोय, 2 5 10 carry on 1 2 5 10 5 11 55 11 1. या पद्धतीने 2 5 11 हे याचे फॅक्टर्स आहेत. किंवा 153 जर आपण पाहिलं तर 2 टेबलमध्ये नाहीये, 3 टेबलमध्ये असू शकतो, कारण 5 + 1 6 6 + 3 9 येतो. म्हणजे 3 ने डिवाइड केलं तर 3 5 15 3 1 म्हणजेच याचा अर्थ
आपल्याला इथं पुन्हा एकदा 3 न आपण डिवाइड करूया, 3 1s are, कॅरी ऑन 2, 3 7s are, दॅट इज मीन 17 1s are. म्हणजे आता आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे थोडेसे रफ फॅक्टर घेतले, त्यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर असत नाही आहे. इथं 2 5 11 आहेत, इथं 3 n 17 आहेत, म्हणजे त्यामध्ये कॉमन फॅक्टर नसेल तर याच्या पुढे याला आपण रिड्यूस फॉर्म देऊ शकत नाही. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतोय देअरफॉर रेशियो ऑफ दीज टू क्वांटिटीज जो काय असेल तो 220:153. तुम्हाला जितका शक्य आहे तितका भाग लावायचा आहे आणि त्यानंतर त्याचा रिड्यूस फॉर्म मध्ये जो काय असेल तो रेशियो आपण या पद्धतीने लिहायचा आहे. तर या पद्धतीने उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. त्या पुढचा प्रश्न काय पहा, एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेजेस एज अ रेशियोज इन द रिड्यूस्ड फॉर्म. आपल्याला इथं पर्सेंट फॉर्म मध्ये दिलेले आहेत, याचा अर्थ सेकंड टर्म जी आहे ती 100 आहे. इथं प्रत्यक्ष 100 दिसतंय, इथं पर्सेंट आहे म्हणजेच डिनॉमिनेटरला 100 आहे. सेम वे इथं 100 आहे आणि इथे डिनॉमिनेटरला 100 आहे. हे जे पर्सेंट फॉर्म मध्ये आहेत त्याला आपण रेशियोच्या फॉर्म मध्ये, मात्र त्याला रिड्यूस फॉर्म द्यायचा आहे आपल्याला. आता इथं ऑलरेडी काही रेशो आहेत, मात्र त्याला रिड्यूस फॉर्म द्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल हे जे फर्स्ट एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर 75:100 असा आपल्याला रेशो दिलेला आहे. हाच आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर 75/100 लिहितो. हा एक रेशो आहे. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा असेल म्हणजे रिड्यूस फॉर्म करायचा असेल तर 25 टेबलमध्ये हे दोन्ही नंबर येतात. 25 ने जर डिवाइड केलं 25 3s are 75 आणि 25 4s are 100, म्हणजे दोघांना पण आपण 25 ने भाग लावला, त्यावेळी 3:4 हा त्याचा रिड्यूस फॉर्म आला. याच पद्धतीने आपण पुढची उदाहरणं करू शकतो. सपोज हे लास्ट एक्झाम्पल जर करायचं असेल, एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं पहा, 0.64%. हा जो पर्सेंट आहे 0.64 हे तसंच असेल, पर्सेंट आहे याचाच अर्थ डिनॉमिनेटरला 100 आहे. या पद्धतीने त्याची फक्त स्ट्रक्चर चेंज केली. आता आपल्याला याला पर्सेंट जे आहे तो पर्सेंट फॉर्म मध्ये जरी असेल, जरी याला आता आपण रिड्यूस फॉर्म मध्ये आणायचं असेल तर डेसिमल पॉइंट आहे तो पहिल्यांदा कॅन्सल करायला हवा. पण न्यूमरेटरला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 घर हा डेसिमल पॉइंट आहे तो राईट साईडला जाईल, म्हणजेच तो 64 होईल आणि डिनॉमिनेटरला 100:100 होईल. म्हणजे आपण काय केलं पहा, न्युमरेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे न्युमरेटर जो झाला तो 64 झाला, डिनॉमिनेटर तसाच राहील. आता इथे डेसिमल पॉईंट नाही आहे, मात्र आपल्याला ह्याला रिड्यूस फॉर्म मध्ये आणायचं. त्यासाठी जेवढा शक्य आहे तेवढा भाग लावूया. सपोज आपण 4 टेबल मध्ये पाहिलं, 4 25s are 100, 16 4s are 64. पुन्हा एकदा 4 टेबल मध्ये जर पाहिलं, 25 4s are 100 आणि 4 4s are 16. पुन्हा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर इथे कुठे भाग जात नाही आहे, त्याचा अर्थ न्युमरेटर आला 4 आणि डिनॉमिनेटर जो आपला राहिलेला आहे तो 25 × 25, दॅट इज मीन 625 हा आपला डिनॉमिनेटर राहील आणि न्युमरेटर 4 आहेच. म्हणजेच हा जो रेशो आला तो रिड्यूस्ड फॉर्म मध्ये आला. आता इथं 4 आणि 625 चे फॅक्टर्स आहेत, मात्र ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर नाही म्हणून याला रिड्यूस फॉर्म मध्ये म्हणायचं. म्हणजेच आता आपण हे जे पर्सेंट फॉर्म मध्ये होते ते रेशो जे आहे ते रिड्यूस फॉर्म मध्ये घेतले. याच्या उलट जर आपल्याला असे काही रेशो दिले तर ते आपल्याला पर्सेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे असतात. त्या पद्धतीचा प्रश्न कसा आहे पहा, क्वेश्चन कसा आहे, कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इन टू पर्सेंटेज. हे रेशो दिलेले आहेत त्याला आपण पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे याचा अर्थ जो सेकंड टर्म आहे ती आपल्याला 100 मध्ये कन्वर्ट करावी लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, 15:25 हा रेशो घेत असताना आपण याला 15/25 असं म्हणू. याचा अर्थ याची जी सेकंड टर्म आहे ती 25 आहे, ती 25 जी टर्म आहे ती आपल्याला 100 व्हायला पाहिजे. याचा अर्थ ती इन्क्रीज करायची, ज्यावेळी इन्क्रीज करायची असते त्यावेळी आपण मल्टिप्लिकेशन इन्क्रीज करतो. म्हणजे जर आपण असं केलं 25 जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जी सेकंड टर्म आहे ती 100 होईल. मग डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय करतोय म्हणून न्युमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच न्युमरेटर आपला 15 4s are 60 होईल आणि डिनॉमिनेटर आपला 100 होईल. मग डिनॉमिनेटर 100 झाला म्हणजे 60% आला, म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो की हा जो रेशो याचा अर्थ 60% झाला. काय केलं पहा, 15:25 होता तो आपण न्युमरेटर डिनॉमिनेटर या पद्धतीने लिहिला. डिनॉमिनेटर आपल्याला 100 करायचं म्हणजे डिनॉमिनेटरची 4 times केली म्हणून न्युमरेटरची पण 4 times केली. त्या पद्धतीने आपला डिनॉमिनेटर 100 झाला म्हणजे 60% झाला. त्याच पद्धतीने जर आपण या फोर्थ एक्झाम्पलचा विचार केला, एक्झाम्पल काय पहा, 246/600 इथं जो आपला रेशो आहे त्याचा डिनॉमिनेटर 600 आहे, तो आपल्याला कमी करून 100 करायचा आहे.
कमी करायचं आहे याचाच अर्थ त्याला डिवाइड करायला पाहिजे. वाढवायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं, कमी करायचं असेल तर डिवाइड करायचं. याचा अर्थ डिनॉमिनेटरला जर आपण म्हणजे 600 ला जर आपण 6 ने डिवाइड केलं तर तो 100 होईल. मग डिनॉमिनेटरला 6 ने आपण डिवाइड करतोय त्याचाच अर्थ 456 याला सुद्धा म्हणजे न्युमरेटरला सुद्धा 6 ने आपण डिवाइड करायचं. म्हणजे ज्यांचा भागाकार केल्यानंतर काय होईल पहा, 600 डिवाइडेड बाय 6 दॅट इज मीन्स 100. 6 9s are 54, 6 1s are म्हणजे 91/100 आलं. याचाच अर्थ 91%. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळी आपला जो डिनॉमिनेटर आहे तो ज्यावेळी 100 होईल तेव्हा आपलं एक्झाम्पल लक्षात येईल. म्हणजे वाढवायचं असेल तर आपण मल्टिप्लाय करणार, कमी करायचं असेल तर डिवाइड करणार. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला वाढवायचं असतं मात्र त्याच्या टेबलमध्ये तो अंक असत नाही. तर समजा याच्यामध्ये जो सेकंड एक्झाम्पल आहे जिथे आपला जो सेकंड टर्म आहे ते 50 आहे, पण त्याचा 100 करत असताना आपण काहीच करू म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करू. किंवा थर्ड एक्झाम्पल मध्ये जी सेकंड टर्म आहे ती 10 आहे, त्याला अजून 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 100 होईल. मात्र काही वेळा असं असतं की आपला जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या मल्टिपल मध्ये आपला 100 असत नाही. अशा वेळी काय करता येईल पहा, मी हे 5th एक्झाम्पल घेतोय. आपल्याला 7/16 हा रेशो दिलेला आहे, म्हणजे जी सेकंड टर्म आहे ती 16 आहे, 16 टेबलमध्ये 100 नाहीये. अशा वेळी आपण एक काम करायचं, त्याला डायरेक्ट 100 नेच मल्टिप्लाय करायचं. दॅट इज मीन 16 × 100. सेम वे डिनॉमिनेटरला जर 100 ने मल्टिप्लाय करत असू तर न्युमिनेटरला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करायचं. असं केल्यामुळे काय होईल पहा, जो न्युमिनेटर आहे तो 7 × 100 दॅट इज मीन 700 होईल. आणि हा 16 × 100 जे आहे तो 100 तसाच ठेवायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही, मात्र हा 16 आपण जो आहे तो कॅन्सल करायचा. म्हणजे आता काय म्हणतो पहा, आपल्याला ज्यावेळी सेकंड टर्म ही 100 असते त्यावेळी आपलं फायनल आन्सर होणार. म्हणजे हे 100 तसंच राहायला पाहिजे, फक्त हे 16 कॅन्सल करायचं. म्हणजे या 16 ने या नंबरला डिवाइड करायचं, भले तो पूर्ण भाग जात नसेल तरी पॉइंट मध्ये लावायचं. म्हणजेच ह्या 16 टेबलमध्ये आपण 700 कुठं आहे पाहायचं, किंवा छोटे छोटे जरी भाग लावले तरी चालेल. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथं 4 ने डिवाइड करतोय, 4 4s are 16, 4 1s are कॅरी ऑन 3, 4 7s are कॅरी ऑन 2, 4 5s are. म्हणजेच इथं काय डिवाइड येतो पहा, 175 divided by 4 × 100. आता पुन्हा 4 ने डिवाइड करतोय, 4 1s are 4 4s are 16 कॅरी ऑन 1, 4 3s are 12 त्यानंतर कॅरी ऑन 3, 4 7s are 28 कॅरी ऑन 2, 4 5s are 20. म्हणजेच आपला जो न्युमरेटर येतोय तो 43.75 आला, जो डिनॉमिनेटर आहे तो 100 आला. तुम्ही 16 टेबल जर तुम्हाला माहित असेल पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही इथे भाग लावू शकता. हे काय केलं पहा, इथली स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला 16 टेबल मध्ये 100 नव्हता म्हणून आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 100 ने मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटरचा 100 तसाच ठेवायचा आणि उरलेल्या संख्येचा भाग लावायचा. म्हणजेच आपण इथं 700 ला 16 ने डिवाइड केलं त्यावेळी जो आपला भागाकार आला तो 43.75 आला. पण डिनॉमिनेटर 100 आहे म्हणजे तेवढे पर्सेंट आहेत, म्हणजेच आपण म्हणू शकतो 43.75% हे पर्सेंट फॉर्म जो आहे तो 7/16 आहे. तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण रिशोवर आधारित असणारी ही जी साधे एक्झाम्पल आहेत ती पाहिलेली आहेत. यावर अजून याच प्रॅक्टिस सेटमध्ये अजून जी काही एक्झाम्पल आहेत जी रेशिओ वर ऍप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.